हेलो। हॅलो, तुला हॅलो तुला समजत नाही का रे कॉल लवकर रिसीव्ह करायला? का मी का कॉल रिसीव्ह करू तुझा? का करू म्हणजे? तुला किती वेळ झालो फोन करते मी? मग कशाला करते, नको ना करू फोन। तुला वाकड्या जाऊन बोलायचं आहे का माझ्याशी? हा मग तू पण तेच करतेस ना, तुला काय वाटतं मी तुझं ऐकून घेतो म्हणून? काय मी तुझं प्रत्येक तुझं ऐकून घ्यायला पाहिजे? हॅलो, ऐकतोय ऐकतोय, बोल तू। तुला माझ्याशी नाही बोलायचं ना, तसं मला एकदम क्लिअर कट सांग, समजलं ना? अरे पण का, तू काय एवढी हायपर म्हणून बोलतेस? अरे मी तुला किती वेळ झालं फोन करते मी? तू आहे ना बिझी। हा तू बिझी तर मला सांग ना, बिझी बाबा मी नंतर बोलेन। हे काय तुझी पद्धत आहे नवीन? हा मग कळत नाही का? अरे तुझं आत्ताचं नाही, तुझं नेहमीच आहे, तुझं नेहमीची ही गोष्ट ना। हा मग असू दे, नेहमी तू असंच करतो। हा असू दे, तुला जे समजायचं ते समज, मला नाही बोलायचं। त्या अशी हूल मला देऊ नकोस। हा मग समजलं ना, मी नीट बोलते ना तर नीटच बोल। हा मग मी पण नीटच बोलते, तुला एवढी भांडायची गरज नाही माझी। प्रत्येक वेळी भांडत हे असं नीट मी नाही भांडते, समजलं ना? मग कोण म्हणते? तुला माहितीये मला, तुला माहितीये मला नाही आवडत असं काय। अरे मग प्रत्येक वेळी तुला आवडेल असंच करू का? मी तुला बोलली असं कर म्हणून मी, मला जे आवडेल ते। पण ऍक्च्युली तू मला सांग ना, तू बिझी तर बिझी आहे ते सांग। कुठेच कुठेच तू आता ते सांग मला। मी कुठेही असेल मी काही करेन। का? माझी मर्जी, मी काही करेन, मी कुठेही फिरेन। तुला मी तुला सांगते ना, नाही मी बाहेर जात नाही, मी तुला सांगते ना, मी इथे चालले, मी तिथे चालले, मी या मैत्रिणी बोलत बसावं। अरे पण मी तुला सांगते ना, बाहेर जाताना तेवढी अंडरस्टँडिंग मी ठेवते ना, मग तू का नाही ठेवू शकत? मला नाही ठेवायचंय। का नाही ठेवायचंय? नाही ठेवायचं, हे दुसरे आवडले का कोणी? ते मी माझं बघून घेत। प्लीज तू आहे ना, आता डोक्यात जायची काम करू नकोस। काय बोललास तू? तू ते तुझंच बघून घेणार? हो मी माझं बघून घेईन, तू डोक्यात जाऊ नकोस आता माझ्या। म्हणजे दुसरी आवडते तुला आता? म्हणजे मी नको आता तुला? अरे यार तू माझा प्रश्न आहे ना, मी काही करेन तुला। अरे तुझा प्रश्न म्हणजे एवढे दिवस काय करू तुझं आपण? ते मला नाही माहिती, तुला जे करायचं, तुला जे समजायचं, तुला जे समजायचं ते समज। असं का? अरे तू असं का बोलतोयस माझ्याशी? तुला जे समजायचं ते समज, मला समजत नाहीये। हा मग कसं बोलू मी, सांग ना, मी कसं बोलू मग तुला जे कळेल? कोणत्या भाषेत तुला सांगू मी जे तुला कळेल? तुला कळत नाही का मी तुला जे अवॉइड करतोय, त्याशी बोलत नाहीये, याचा अर्थ मला नाही राहायचं तुझ्यासोबत, मला तुझ्यामध्ये नाहीये इंटरेस्ट। हे क्लिअरली ऐकायचं होतं का तुला? तर ऐक, मला तुझ्यासोबत नाही राहायचंय, मला तुझ्यामध्ये काढीचाही इंटरेस्ट नाहीये। तुला जे हवं ते कर, मला फोन नको करूस, माझ्याशी बोलू नकोस, मी माझं बघून घेईन काय करायचं ते, समजलं? अरे पण का? का ते तुझं, तुला माहिती आणि हे तुम्हाला आता सांगतोय फोनवर, हे मला तुला सांगायचं नव्हतं पहिली गोष्ट, आणि तुला दाखवूनही द्यायचं नव्हतं, पण तुला ते कळत नव्हतं। मला माहितीये तू खोटं बोलतोस। काय म्हणालीस? मला माहितीये तू खोटं बोलतोस। मी खोटं नाही बोलायचं तुला, आता कोणत्या भाषेत सांगू यार? अरे पण तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, माझ्यावर प्रेम। मी तुला आता क्लिअरली म्हटलंय की मला नाही राहायचंय तुझ्यासोबत, प्लीज लिव मी अलोन। एवढे दिवस केलं ते काय होतं? तुला जे समजायचं ते समज, मी तू माझा वापर करून घेतला। प्लीज प्लीज, वाटेल ते बोलू नकोस, तुझ्या वाटेल ते बोलण्यामुळे त्यांना मिळेल, मला त्यासोबत राहायचं नाही। तू माझा वापरच करून घेतलाय हे बघ, तू वाटेल ते बोलू नकोस, तुला आधीच सांगतोय मी। तुला तुला नाही माहितीये आता सध्या माझी सिच्युएशन काय। हॅलो, तुम्हाला असं नाही सोडू शकत। मग काय इच्छा आहे तुझी, मी काय करू सांग? तू का माझ्यात इंटरेस्ट नाहीये? काय झालं? दोन वर्षाच्या प्रेमाला दोन वर्षानंतर तू आज सांगतोय की इंटरेस्ट नाहीये? अरे पण तुला कळत कसं नाही की प्रत्येक गोष्ट तुला कशी एक्सप्लेन करावी लागते? तुझं स्वतःच तुला वैयक्तिक मत नाहीये का?
पण तू माझं प्रेम करतोस ना, त्याचं काय? अरे महेश, ते सांगतोय हाच फरक आहे, मला तुझ्यामध्ये बिलकुलही इंटरेस्ट नाहीये, मला तुझ्यासोबत राहायचंही नाहीये, तुझ्यासोबत बोलायचंही नाहीये, तुला जे समजायचं ते समज. नाही, मी नाही मानते, तू माझ्या समोर ये आणि मला बोल, माझ्याकडे बघून बोल, माझ्या डोळ्यात बघून बोल, माझ्यावर प्रेम नाहीये, माझ्यात इंटरेस्ट नाही. मला तुझा चेहरा कळलं, मला तुझा चेहराही बघायचा नाही आहे. स्पष्टपणे मी तुला सांगतोय की मला तुझ्यासोबत आता राहायचंही नाहीये, त्याशी बोलायचंही नाहीये. नाही, तू खोटं बोलतोस म्हणजे, तू काहीतरी दुसरंच रिझन आहे, काहीतरी दुसरं कारण आहे, ते तू सांगत नाहीये. मी लास्ट सांगतोय, माझ्यात आता कॅपॅसिटी पण नाही राहिली तुला सांगायची किंवा तशी बोलायची. तू आता मला फोन भेट नाही, मला एकदा भेट नाही तर मी तुला डायरेक्ट भेटायला, मी तुझ्या घरी आहे. काय? मी तुझ्या घरी आहे. तू विनाकारण ड्रामा करू नकोस. मग तुम्हाला भेट नाही. तू ड्रामा करू नकोस, तुला मी आधीच सांगतोय. हे जे करतेस ना तू, हे करून तुला काय भेटणार आहे सांग मला. मग तुला नाही, थांब मला सांग, तू अचानक असं डायरेक्ट बोलतोय की माझ्या मध्ये इंटरेस्ट नाहीये. हा मग नाहीये का? नाहीये, तू का रिलेशन तोडतोय? तू दे, तू आहे ना, तू स्वतःच्या मनाला विचार का करतोय मी असं, मग तुला कळेल का काय केले मी. तेच सांगतोय ना, तू काय केलंय, काय केलं मी? अरे तू प्रेम केलं ते चूक केली का? मी तुझं प्रेम केलं, तुझ्यावरती विश्वास ठेवून त्याचं तू हे फळ देतोस मला? हे असं कधी नव्हतंच, हे आहे ना, असं कधी नव्हतंच, आणि मला कधी ते जाणवलंही नाही किंवा मला कधी ते वाटलंही नाही, कधी फीलही नाही झालं. तुला फील नाही झालं? कधीच नाही झालं, कधीच नाही झालं. का रिलेशनशिप मध्ये आलं? ऐक, मला रिलेशनशिप साठी का आला, का मला प्रपोज केला तू? हे बघ, मला नाही बोलायचं त्याशी, तू फोन ठेव. मला फोन ठेवतोय, मला, मी तुझ्या घरी आहे, मी तुझ्या घरी आहे. तू विनाकारण ड्रामा नको करू, सर पहिलं सांगतो. मी तुला ड्रामा नको ना, मला एक प्रश्नाची उत्तर दे आता, मला दे. मला तुला भेटायचं नाही, तुझ्याशी बोलायचंय नाही, तू फोन ठेव, मला नाही बोलायचं. बाय, का करतोय मला? मी ठेवतो, मी ठेवतो. सांग, तू फोन नको ठेवू मला, प्लीज मला सांग, मला सांग, मी ठेवतो. बाय बाय, परत फोन करेल, मी परत.